संजय डॉक्टर पटेल यांनी फक्त आक्षेप घेतला की शिवाजी पार्कवर आपण पाठिंबा दिला राम कदम यांच्या मागणीला की लता मंगेशकरचं स्मारक व्हावं, पण त्यांचं म्हणणं आहे की शिवतीर्थ त्याचं पवित्र जपलं जावं आणि तिथं तिथं लताजींचं स्मारक व्हावं। बघा, प्रत्येकाचं मत आहे, पण स्मारक झालं पाहिजे हे सगळ्यांचं एक मत आहे। काँग्रेसची मागणी याच्यात स्पष्ट अशी आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं। स्मारकं खूप असतात, लता मंगेशकर हे फक्त मुंबईपुरतंच नाही तर जागतिक पातळीवरचं एक आमच्या देशाची शान आहे। आणि म्हणून मागच्या पिढीला तर लताजीच्या गाण्यांनी तर मंत्रमुग्ध करून घेतलेलं होतं, आताची पिढी पण आजही लताजीच्याच गाणी ऐकतात आणि त्याच गाण्यामध्ये, पण येणाऱ्या पिढीला लताजीची आठवण कायम राहिली पाहिजे। आणि संगीत हा जो विषय आहे, ही लताजी आणि संगीत गाणं याला वेगळं करता येणार नाही, आणि म्हणून नवीन पिढीलाही सुद्धा त्याची प्रेरणा कायम राहावी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक लताजीचं या मुंबई शहरात व्हावं ही मागणी काँग्रेसची आहे। ती शिवजीत एक बघा ऐकतो ना, शिवाजी पार्क किंवा कुठं त्याला जागेची अट नाही, लताजीचं स्मारक ज्या ठिकाणी होईल तिथं आपोआप जगातली लोक जाणार, देशातली लोक जाणार, त्याच्यामुळे शासनाला त्याचा निर्णय घेऊ द्या। कारण की अखरी या सगळ्या हे, कारण की पवित्र जी आमची लता दिदीच्या बद्दलची जी भावना सगळ्यांची आहे त्याच्यामधलं कोणाचंही दुमत राहू शकत नाही, ही भूमिका आहे। आणि कुठे जिथं लताजीचं स्मारक झालं आंतरराष्ट्रीय दर्जा, तर तिथं लोक जाणार आणि आवर्जून जाणार, फक्त ती कायम आठवण आणि त्याचं ते लताजीचा आवाज हा नवीन पिढीपर्यंतही सातत्यानं पोचत राहावा ही संकल्पना त्याच्यातली आहे। पण आज विषयाला तुम्ही आमचा आज बदल देऊ नका, आज आमचा मूळ विषय, आज मूळ विषय महाराष्ट्राचा अपमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे। ज्यांनी कोरोना या देशामध्ये आणला तीच लोक या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करत असेल तर ही गंभीर बाब आहे, आणि काँग्रेस हे कधीच सहन करू शकणार नाही। आणि म्हणून काँग्रेस उद्या भाजपच्या सगळ्या कार्यालयाच्या समोर प्रत्येक जिल्ह्यात शर्म करो मोदीजी असे फलक लावून आम्ही उद्या पूर्ण राज्यभर हे आंदोलन करतो आहे। पूरे महाराष्ट्र में कल महाराष्ट्र का जो छत्रपति शिवाजी महाराज का अपमान कल नरेंद्र मोदी जी ने लोकसभा और राज्यसभा में किया है, उसके विरोध में शर्म करो मोदी जी ऐसे फलक लगाकर पूरे महाराष्ट्र में बीजेपी के कार्यालय के सामने हम कांग्रेस के कार्यकर्ता आंदोलन करेंगे। छत्रपतींचा विचार म्हणजे